नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। समाज पार्टी का विजय हो, समाज पार्टी का विजय हो, आपका मिशन अधूरा बीजेपी करेगा पूरा तेरा हाथी। सर्वप्रथम लोकमत समाचार लाईव्ह न्यूजचे मी अभिनंदन करतो, धन्यवाद करतो की बहुजन समाज पार्टी ही बहुजन महापुरुषाची विचारधारा आहे आणि त्या विचारधारेची आवाज बुलंद करण्याचं काम तुमच्या चॅनलच्या माध्यमातून होत आहे। रामटेक लोकसभामध्ये अनगिनत समस्या आहेत। रामटेक लोकसभामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे शेतकऱ्याची समस्या आहे, दुसरी समस्या म्हटलं तर शेतमजुराची समस्या आहे आणि सर्वात मोठी समस्या म्हटलं तर इच्छा शिक्षणाची समस्या आहे। जे शिक्षण जे खाजगीकरणाला बढावा देत आहे आणि जो आज गावामध्ये शिक्षण घेऊन सगळ्याने गावात बेरोजगार घुमत आहे, अशा बेरोजगारांना नोकरी म्हणजे रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनाने बहुजन समाज पक्षाचा सांसद म्हणून या बहुजन समाज पक्षाचा हाती पार्लमेंटी संसदमध्ये जाईल आणि इच्छा बेरोजगाराची, शेतकऱ्याची, शेतमजुराची आणि वंचिताची जी आवाज बुलंद करण्याचं काम संसदेत करेल। विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहे महायुक्तीचे, त्यांचं असं म्हणणं आहे की बा आम्ही नागपूर आणि ग्रामीणमध्ये खूप बरेच लाखो लोकांना रोजगार दिलेले आहे, तुम्ही काय म्हणणार? आपल्या सर्वांना माहीत आहे की या नागपूर शहरामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट हब आहे, त्या इंटरनॅशनल एअरपोर्ट हबला बाबासाहेबाचं नाव दिलं, परंतु पाहिजे तसा त्या इंटरनॅशनल हबचा विकसित कामे झाली का, त्याची त्या इंटरनॅशनल हबला त्याप्रमाणे त्याचं सौंदर्यीकरण झालं का, त्याप्रमाणे त्याचं म्हणजे जे पाहिजेत होतं, जे आपण जसे इंटरनॅशनल हब पाहतो, एअरपोर्ट पाहतो, त्या पद्धतीने नागपूरचा इंटरनॅशनल एअरपोर्ट हब आहे का? कारण त्या इंटरनॅशनल हबला, त्या एअरपोर्टला बाबासाहेबाचं नाव असल्यामुळे त्याचा विकास इच्छा जे शासन केंद्रात आणि राज्यात शासन आहे त्यांनी केलं नाही। त्याचप्रमाणे मिहान 2012 प्रोजेक्ट, मिहानमध्ये लाखो बेरोजगारांना रोजगार देऊ, मोठ्या मोठ्या TCS-सारख्या बोईंगसारख्या कंपन्या तिथं निर्माण करण्याचं धाडस यांनी दाखवलं, तेथील 2 करोड लोकांना रोजगार भेटेल, म्हणजे नागपुरातल्या मिहानमध्ये कमीत कमी 40 लाख लोकांना रोजगार भेटेल, 40 लाख लोकांना रोजगार मिळाला का मिहानमध्ये? ही जी वास्तुस्थिती आहे ती आपण तपासावा, जे लोक सांगतात, जे नेते सांगतात त्यांना विचारावा की असा कुठल्याही प्रकारचा विकास इच्छा जे केंद्र शासन आहे राज्य शासनाने केलं नाही, विकासाच्या नावावर फक्त पोपोगंडा केला, मिहान सांगितलं, एम्स सांगितलं, आज MC वास्तुस्थिती काय? एम्स आपल्याला सांगितलं तिथे पर्याय अशी व्यवस्था एम्समध्ये आहे का? असं नाही आहे, सांगतात एक आणि करतात एक, याच्यावरती विश्वास आणि याचं तपासणी इच्छा मत रामटेक आणि नागपूर लोकसभेच्या मतदारांनी करावं की जे सांगतात ते योग्य आहे का। मतदारांना माझं एवढंच आवाहन राहेन की या 10 वर्षामध्ये रामटेक लोकसभाचा जो मी उमेदवार आहे बहुजन समाज पक्षांनी, परम आदरणीय बहीणकुमारी मायावतीजी आणि प्रदेश कार्यकारिणींनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि तो विश्वास टाकून रामटेक लोकसभेची उमेदवारी मला दिली, परंतु
रामटेक लोकसभेतील मतदारांना माझी हीच विनंती राहील की 10 वर्षामध्ये या रामटेक लोकसभेचा जो खासदार होता आदरणीय कुपाल तुमाजीजी साहेब यांनी कोणत्याही इथे समाजहिताचे जनमानसाच्या हिताचे कोणतेही कार्य केलेले नाही आणि ते कार्य करत असताना त्यांनी जसं गुमरेट विधानसभा आहे याला लागून एक आंबोरा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पाणी मुबलक आहे पण त्या पाण्यावरती काही अशी पाण्यावरती हायड्रोलिक प्लांट या पॉवर प्लांट असे तयार होईन अशी कोणती प्रोजेक्ट त्यांनी त्या ठिकाणी विकसित केले नाही. नागपूर हा संत्रासाठी प्रसिद्ध आहे. नागपूर म्हणजे संत्रा आणि हा संत्रा नरखेड कर्मेश्वर तालुक्यात त्या भागात होतो त्या एरियात त्या भागामध्ये दुर्मिळ असा भाग आहे. त्या ठिकाणी संत्र्याची मोठी बाजारपेठ निर्माण त्यांनी केलेली नाही असं काही त्यांनी उद्योग त्या ठिकाणी आणलेला नाही. माझं बहुजन समाज पक्षाच्या वतीनं मी कदाचित संसदेत गेलो तर माझं राहीन की या उमरेड विधानसभेमध्ये आंबोरा प्रकल्प आहे त्या आंबोरा प्रकल्पामध्ये युवकांना कसा रोजगार देईल त्या अनुषंगाने पाण्यावरती वीज कशी निर्मिती होईल त्याच्यासाठी आपलं ध्येय धोरण राहील आणि नरखेड तालुक्यामध्ये संत्र्याची एक मोठी बाजार निर्माण करण्याचं धाडस बहुजन समाज पक्षाच्या वतीनं करण्यात येईल. प्रदेशचे अध्यक्ष BSP चे अध्यक्ष बोनारे साहेब ॲडव्होकेट बोनारे साहेब त्यांच्याशी आपण जाणून घेऊ त्यांचे हे प्रचारासाठी उमरेडमध्ये आलेले आहे त्याच्या काय. आज खऱ्या अर्थाने एक युवा नेतृत्व आणि बहुजन समाज पार्टीचा मिशनरी कार्यकर्ता आदरणीय संदीपजी मेश्राम यांना बहुजन समाज पार्टीच्या वतीने रामटेक लोकसभेचा अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही यांना या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे आणि या ठिकाणी एका रॅलीच्या उद्घाटनाच्या संदर्भाने मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. आपले मी प्रश्न बघितले या ठिकाणचे. खऱ्या अर्थानं या देशामध्ये जर भाजपला आणि काँग्रेसला मी स्वतः भ्रष्टाचारी नाही असं म्हणण्याचा आता अधिकार शिल्लक राहिलेला नाही. आपण बघत असाल की इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या संदर्भाने जर आपण पाहणी केला असाल तर बहुजन समाज पार्टी ही एकमेव पार्टी अशी आपल्याला निदर्शनास आलेली आहे की ही धनदांडग्याच्या आणि कारखानदाराच्या पैशावर चालणारी पार्टी नाही तर हे गोरगरीब बहुजनाच्या पैशावर ही चालणारी पार्टी आहे. त्यांच्या पक्षाचे उमेदवार आहे आता पारवे यांच्यावर आरोप आहे की काही लोकांचे त्यांनी भूखंड हडप केले आहे. काही दिवस अगोदर पत्रकार परिषदमध्ये त्यांच्यावर आरोप झाले. तुम्हाला काय म्हणणं आहे त्याच्यावर काही माहिती? रामटेक लोकसभेमध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये भाजप आणि काँग्रेस हे एकानन्याच्या दोन बाजू आम्ही समजतो. एक नागनाथ आहे तर एक सापनाथ आहे आदरणीय काशीरामजी साहेबांनी सांगितलेलं होतं. परंतु खूप वर्षानंतर इथल्या बहुजन समाजाला कळायला लागलेलं आहे की आपण नागालाही दूध पाजवत आहोत आणि सापालाही दूध पाजवत आहोत आणि हे दोन्ही साप आहेत विषारी आहेत आणि त्यामुळे त्या देशातल्या 85% बहुजन समाजाचं कल्याण झालेलं नाही. आता समाजाला कळालेलं आहे की नुसता आता घोषणा नाही की देशामध्ये आम्ही आमचा एक नारा असतो की बाबासाहेबांचा नावघोष हा देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये गेला पाहिजे तर आता बहुजन समाजाला कळायला लागलेलं आहे की आमच्या बाबासाहेबांचं खऱ्या अर्थानं विचाराची जर सत्ता जर या देशामध्ये आणायची असेल तर मताच्या पेटीतून राजा निवडून दिला पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून या रामटेक येथील आमचे जवळपास या नागपूर जिल्ह्यामध्ये आमचे 6 लाख नुसते बुद्धिष्ट बांधव वोटर आहेत. त्यांना खूप उशिरानं का होईना पण आता कळायला लागलेलं आहे. त्यांच्या मागणीच्या अनुषंगानंच आज तरुण असा धडाडीचं नेतृत्व आदरणीय संदीपजी मेश्रामच्या माध्यमानं आम्ही इथं उमेदवार म्हणून दिलेलं आहे.